महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सोयगाव तालुक्यातील सावळत 12 परिसरातील डाभा, नांदाताणा, देवारी, घाणेगाव तांडा, मोलखेडा, टिटवी, चारूतांडासह शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली। तर सावळत 12 इथं भगवान श्री चक्रधर स्वामी मंदिरावर गणेशोत्सवानिमित्त शांतता कमिटीची बैठक फर्दापूर येथील सपोनी देवीदास बाळासाहेब वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार रोजी आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी मार्गदर्शन करताना एक गाव एक गणपती बसवता येईल, 10 दिवस गणपती बाप्पाच्या मूर्तीची विटंबना होणार नाही याची विशेष करून उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आवर्जून काळजी घ्यावी, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, सर्वांनी दक्षता घ्यावी व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं। मिरवणुकीला 10 वाजेपर्यंत परवानगी मिळाली। गणपती बाप्पाची मूर्ती 7 फुटापर्यंत बसवण्यात यावी। दारू, पत्ते, क्लब, गणपतीजवळ असे प्रकार आढळून आल्यास कडक कार्यवाही करण्यात येईल। एक टीम या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणार आहे। शांतता बैठकवेळी प्राध्यापक मदन ढोकळे, भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रदीप चव्हाण, प्राध्यापक जीवन कोलते, मोहम्मद आरिफ, गजानन चव्हाण, मोहम्मद तालीब भैया, मोहन सुराडकर, पोलीस पाटील विलास कुल्ले, DN नपते, गावातील 3 मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पुजारी मंडळी, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधव, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशा प्रकारे शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली। म्हणून सपोनी देवीदास वाघमोडे यांनी जाहीर करून सर्वांना स्वतःचा मोबाईल नंबर दिला, काही अडचणी असल्यास आमच्याशी संपर्क साधा असं आवाहन त्यांनी केलंय। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीम पठाण, सोयगाव, औरंगाबाद।